कळंब शहरातील दिव्यांग विद्यार्थी मारहाण प्रकरण आणि या प्रकरणी संस्थेला आता काणे दाखवा नोटीस ही बजावण्यात आली आहे. लोकशाही मराठीच्या बातमीची दखल प्रशासनाने घेतलेली आहे. सोजर संस्थेला 24 तासात नोटीसला आता उत्तर द्यायचं आहे. या सगळ्या प्रकरणी काणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेली आहे. शिक्षकाने विद्यार्थ्याला मारहाण केलेली होती आणि यावरून संताप देखील व्यक्त करण्यात आलेला होता. याविषयी अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी ओमकार कुलकर्णी यांच्याकडून. ओमकार, काय अधिक तपशील आहे या सगळ्या संदर्भात? लोकशाही मराठीनं ही बातमी काल दाखवलेली होती आणि त्यानंतर 24 तासातच यावर आता ॲक्शन मोडमध्ये प्रशासन दिसतंय. नक्कीच लागवीजी, काल लोकशाही मराठीनं ही अत्यंत गंभीर बाब सर्वांसमोर आणलेली होती. आपण याबाबतची बातमी देखील दाखवलेली होती. त्यानंतर ना आता प्रशासन 24 तासामध्ये ऍक्शन मोड मध्ये आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. समाज कल्याण विभागाकडून जिल्हाधिकारी धाराशिव यांच्या निर्देशानुसार संबंधित संस्थेला आता नोटीस बजावण्यात आलेली आहे. 24 तासांच्या आत उत्तर देण्याचे जे काय आहे ते आता बंधनकारक या संस्थेला करण्यात आलेलं आहे. जर 24 तासात आपण उत्तर नाही दिलं तर या संस्थेच्या शाळेचा परवाना रद्द करण्याचा इशारा देखील आता प्रशासनाकडून कुठंतरी देण्यात आलेला आहे. त्यामुळं या संस्थेच्या ज्या अडचणी आहेत त्या कुठंतरी वाढलेल्या आहेत. लोकशाही मराठीनं ही जी बातमी दाखवलेली आहे त्याबद्दल आता कुठंतरी नागरिकांमधून देखील समाधान व्यक्त होत आहे. कुठंतरी या हा जो कोणी पीडित मुलगा आहे त्याला न्याय मिळावा अशी मागणी आता सर्वसामान्य नागरिक देखील करताना पाहायला मिळत लागली. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.